अमरावतीमधली ही सध्याची परिस्थिती 24 तासवर तुम्ही एक्सक्लुसिव्हली बघत आहात. खरं तर झी 24 तासच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आपल्याला सगळ्यांना आवाहन करतोय, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि शक्यतो अशा परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणंही टाळा. खरं तर अमरावतीमध्ये कालच्या मोर्चामध्ये सुद्धा हिंसक वळण लागलं होतं, त्यानंतर आजही परिस्थिती तशीच दिसते. ही अमरावतीची संस्कृती नाही आहे, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. अमरावतीमध्ये हिंसक वळण आजच्या बंदलाही लागलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे